नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार सर, पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले सर व सर्व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने पुणे शहरातील ब्रह्मसेल इंद्रानगर ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांना स्वच्छतेसाठी साबण, तोंडाचा मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप विमानतळ पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले। आपल्यासोबत आहेत पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री अशोक गांधले सर। नमस्कार, मी PSI अशोक गांधले, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर। माननीय इस्ट्रीजन सर फुलारीसो, माननीय पोलीस उपायुक्त देशमुख साहेब, तसेच विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार सर, वेगवेगळ्या योजना राबवतो आहे। इथल्या लोकांना, इथला बहुतांश भाग झोपडपट्टीयुक्त असल्यामुळे या लोकांना सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश आपण जितके शक्य असेल तितके घरपोच देण्याचा प्रयत्न करतो आहे। तसेच परप्रांतीय मजुरांना शक्य तितक्या मदत करून त्यांना बाहेर त्यांच्या परगावी जाण्यासाठी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे। ज्यावेळेस जनता कर्फ्यू आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला, त्या 22 तारखेला पाहिलं तर आपण महाराष्ट्र, भारत हा जगात 50व्या नंबरला होता। आज भारत जगात 13 नंबरवरती आलेला आहे। भारताची जवळजवळ 67,000 कोरोनाबाधितांची संख्या झालेली आहे। दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे। सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव त्याच्यावरती उपाय आहे। आपण नागरिकांना अनेक विनंत्या करून यांना याचं तंतोतंत पालन करण्याचं सांगितलेलं आहे, परंतु काही ठिकाणी ते पालन होत नाही। जसा आपल्या विमानतळ चौकीच्या आधीमध्ये ब्रह्मसेल झोपडपट्टी असेल, या झोपडपट्टी भागात मुळात लोकांची घरंच 10 बाय 10ची आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांची इच्छा असूनही त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवता येत नाही। त्याच्यावरती आपण त्यांना रेग्युलर मास्क वापरण्यासाठी विनंती केलेली आहे। सॅनिटायझर आपले हात वारंवार धुण्यासाठी सांगितलेले आहेत। आणि कुठल्याही गोष्टीला स्पर्श जितका अवॉइड करता येईल तितका आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करण्याची त्यांना टाळण्याचे आवाहन केलेले आहे। मुळात या कोरोनाच्या आजपर्यंतच्या अभ्यासावरून हे पुढं आलेलं आहे की कोरोना जितका गंभीर आपण समजतो आहे तितका गंभीर नाही आहे। फक्त सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे। आपल्यापैकी जे पूर्व आजाराने ग्रासित असतील त्यांना या आजारापासून जितकं आपल्याला दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवायचं आहे। आणि प्रत्येकाने इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपले योग्य ते फलाहार घ्यायचे आहेत, योग्य ते उपचार आपल्याला घ्यायचे आहेत। आणि लोकांनी जास्तीत जास्त या रोगाविषयी जागरूक राहायचं आहे, याविषयी गाफील राहून कुणालाही चालणार नाही आहे। येणाऱ्या काळात दिवसेंदिवस ही संख्या वाढती आहे। लॉकडाऊनमुळे याचा स्पीड थोडा कमी झालेला आहे, परंतु ही कोरोनाची चेन अद्यापपर्यंत कुठेही ब्रेक झालेली नाही आहे। ही आपल्याला शक्य त्या लॉकडाऊनमध्ये ब्रेक करायची आहे। माननीय इस्ट्रीजन सर, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 देशमुख सर, वपोनी विमानतळ पोलीस स्टेशन गजानन पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विमानतळ पोलीस चौकीच्या हद्दीचा जर विचार केला तर इथली ब्रह्मसेल झोपडपट्टी असेल, इथला म्हाडा झोपडपट्टी असेल, या झोपडपट्ट्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात ब्रह्मचा जर विचार केला तर 1300च्या आसपास त्या ठिकाणी आहेत। त्या कुटुंबांना आपण जवळजवळ बहुतांश कुटुंबांना सॅनिटायझर्स आणि हँडवॉशची सोय केलेली आहे। तसेच जे परप्रांतीय मजूर आहेत त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सुद्धा आपण शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत। विमानतळ पोलीस स्टेशन तसेच पुणे शहर पोलिसांच्या वतीनं मी एवढंच सांगू शकतो की आपण घरात राहा, सुरक्षित राहा आणि विनाकारण रस्त्यावरती बाहेर पडू नका। आणि पडायचंच असेल तर योग्य त्या अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन आपण बाहेर पडावे।